पत्रकार जेडे हत्या प्रकरणी 11 पैकी 9 आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवले आहे। छोटा राजनसह 9 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे। पत्रकार जिग्ना वोरा आणि पोलसन जोसेफची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 11 जून 2011 रोजी पवईमध्ये पत्रकार जेडेंची हत्या करण्यात आली होती। छोटा राजन टोळीच्या 7 गुंडांनी जेडेंची हत्या केली होती। हत्येचा हा कट न्यायालयात सिद्ध करण्यात यश आल्यामुळे 9 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे। तर या हत्या प्रकरणात जिग्ना वोराचा सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। दोषींना आजच शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। बहुचर्चित जेडे हत्याकांडाचा अखेर निकाल लागलेला असून 12 पैकी 9 आरोपींना अखेर कोर्टाने दोषी ठरवलेलं आहे। आपल्यासोबत सध्या सरकारी वकील प्रदीप घरत आहेत। सर, छोटा राजनला दोषी ठरवलं आहे, इतर 8 जणांना देखील दोषी ठरवण्यात आलं, मात्र दोघांची सुटका केली, कशा प्रकारे बघते या निकालाकडे? दोघांची जी सुटका केली त्याच्यासाठी काय कारण मीमांसा कोर्टाने केलेली आहे हे आपल्या हातात निकालाची प्रत ज्या वेळेला येईल त्याच वेळेला आपल्याला कळेल। आणि जे बाकीचे जे कन्व्हिक्ट झालेले आहेत त्यांच्या विरुद्ध 9 आरोपी सोडून बाकीच्यांविरुद्ध 302 आणि 120B म्हणजे खून आणि खुनाचा कट करणं तसंच संघटित गुन्हेगारी MCOC ॲक्टच्या सेक्शन 311 32 आणि 34 खाली गुन्हा त्यांच्याविरुद्ध सिद्ध झालेला आहे असा निष्कर्ष न्यायालयाने काढलेला आहे। ही जी हत्या झाली ती छोटा राजनच्या इशाऱ्यावरती झाली, मात्र हत्येच्या वेळी छोटा राजन भारतात नव्हता, विदेशातून तो सगळी सूत्र हाताळत होता। असं असताना तुम्ही त्याच्यावरती दोष कसे प्रूव्ह करू शकलात? जे आपण आता म्हणालात की तो विदेशातून सूत्र हलवत होता, तर अशा व्यक्ती ज्या असतात त्यावेळेला हा एक मोठा गुन्हा असल्यामुळे त्यांनी परदेशात असतानाच तिथून आपल्या मीडियाला TV चॅनेल्सना फोन करून त्यांना असं सांगितलं की हा गुन्हा मी केलेला आहे आणि ही हत्या करण्यामागे माझी कारणं काय आहेत। याला एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन असं म्हटलं जातं, हा जो कबुली जबाब आहे त्याला। त्यामुळे हा कबुली जबाब जो त्यांनी दिला त्यावेळेला त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता, त्यांना कोणीही पुढे केलं नव्हतं की तुम्ही असा जबाब द्या, ते स्वतःहून पुढे आले होते आणि दबावाविरहित जबरदस्तीशिवाय त्यांनी स्वतः मीडियाशी संपर्क करून सांगितलं होतं की यस, हा खून मी केला आणि तो या कारणासाठी केला। तर माणसाने स्वतः केला असल्याशिवाय माणूस उगाचच अशा प्रकारची कबुली देणार नाही, त्यामुळे हा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा। तसंच ते जे परदेशातना यात जो 8 नंबर आरोपी ज्याचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांचा कन्सिडर निकालच केलेलं नाही आहे, त्या आरोपीच्या तब्येतीची छोटा राजन वारंवार चौकशी करायचे परदेशातून, तर ते जे त्यांचं संभाषण होतं ते आपल्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना कळून आलं की हा अशा प्रकारे संभाषण करतो आहे, त्यामुळे त्यांनी मग ते इंटरसेप्ट केलं आणि ते इंटरसेप्ट केल्यानंतर त्यांना पकडल्यावर जो त्यांचा नमुना आवाज घेण्यात आला तो नमुना आवाज आणि हा इंटरसेप्ट केलेला आवाज, संभाषणातला आवाज, या दोन्हीची तुलना केली असता दोन्ही जुळून आले की हा जो दोन्ही आवाज जे आहेत ते एकाच व्यक्तीचे आहेत। तर या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या या गंभीर गुन्ह्यात त्यांच्याविरुद्ध गेलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाडसह सचिन गाड, झी मीडिया, मुंबई। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।